जरांगे यांचा हेकेखोरपणा आम्ही आणवला. काही जणांची हेकेखोरपणा आहे, मी ओढितो समाजाचे, समाजासाठी हेक ओढे मी. जरांगेचे 100 अपराध भरलेत आणि 100 अपराध कोणचा आहे? तर ह्या जरांगेने माझ्या जगद्गुरु तुकोबारायचा अपमान केला. ज्यावेळेस तो संतन फिंतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला, मी म्हणलं जरांगे तुझे 100 अपराध भरले. तुकाराम महाराजांच्या बद्दल बोललोय महाराज, अरे महाराजांबद्दल केला असेल तर त्याच्यापेक्षा काय मोठं आहे. दिलगिरी व्यक्त करून मी त्यांच्या चरणी तर माफी फक्त तुकाराम महाराजांच्या, त्याच्या नाही, ते कोण आहे त्याच्या. 100% गेलंय असेल महाराजांच्या, संत तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या महाराजांच्या चेरणी तल्लीन होऊन माफी मागतो महाराजांनी. आक्षेप आहे माझा, माझा काही भाऊबंद नाही, माझं काही नुकसान केलेलं नाही, तरी काही नाही. आक्षेप का की याला शेजारी खुसमस करे लोक लागतील. आणि लाल खोटे कीर्तनकार लाज वाटायला पाहिजे, असे कीर्तनकार त्या अंतरावली सराटीत जातात आणि तिथं जाऊन म्हणतात आता दिहू आळंदीला जायची गरज नाही. अंतरावली सराठी हेच आपलं देहू आणि हीच आपली आळंदी, इठल इठल. अरे पद्धत आहे, ह्याची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. या जरांगेच्या आंदोलनासाठी त्या कीर्तनकारांनी, नालायक कीर्तनकारांनी तुकोबाराचा अभंगच बदलून टाकला. ह्याची दान दे गा देवा आणि मराठ्याला आरक्षण मिळावा. अरे आरक्षण मिळवण्यासाठी मराठा संपवायला निघू नको, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आडून संपवायला निघू नको आणि लेकरांपर्यंत जाऊ नको. तुला सुद्धा लेकरत लक्षात ठेव, तुला सुद्धा लेकरत लक्षात ठेव. मुख्य आता म्हणलो सरकार, मी सरळ सांगितलं. अरे सरकार, मुख्यमंत्री सुद्धा एक प्रवक्ता आहे त्याच्यात. आपण पाहतात आरक्षण मराठ्याचं भांडण सावट्यावर. रामकृष्ण हरी, मी अजय महाराज बारसकर, कीर्तनकार आहे. आता मी त्यांना पाटील म्हणणार नाही, जरांगे यांचा, कारण पाटील असण्यासाठी पाटीलकीची सनद असावी लागते. त्यांची सनद मी पाहिली नाही, मी त्यांना पाटील मानित नाही. जरांगे यांचा हेकेखोरपणा आम्ही आणवला. काही जणांची रॅलीत मी नाही बोललो म्हणून जायचं आणि सांगायचं आम्ही इतके दिवस काम केलं, किंवा बोललाच नाही, आम्हाला इज्जतच नाही दिली, किंमतच नाही दिली, आमचं ऐकतच नाही, त्याचं त्याच ओढितो. खरं आहे ना, मग मी हेकेखोरपणा आहे, मी ओढितो समाजाचे, समाजासाठी हेक ओढे मी. यांचं म्हणणं सगळ्याला गोंधळून धराव सांभाळून चोंबळून तू चोळेव ना, मी नाही, मी हे काय करू नाही, मी समाजाकडून खोटं नाही बोलत. नाही नाही, ते मुद्दाम सांगणं आता गरजेचं आहे की मी समाजाकडूनच समाजासाठी हे काय करू, मी समाजासाठी कट्टर आहे, मी समाजाकडूनच वाढणार, तुमच्या स्वार्थासाठी नाही वाढणार. एखाद्याचे 100 अपराध भरतात, आमच्या भगवान श्रीकृष्णाने सांगितले शिशुपालाचे 100 अपराध भरले, त्याला मारलं, तसं या जरांगेचे 100 अपराध भरलेत आणि 100 अपराध कोणचा आहे? तर ह्या जरांगेने माझ्या जगद्गुरु तुकोबारायचा अपमान केला आणि तो मी कधीच सहन करू शकत नाही. मी कशासाठी गेलो तिथे स्टेजवर, स्टेजवर गेलो त्या जरांगेंना म्हणलो, सगळे लोक म्हणत होते पाटील पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या, जरांगे पाटील पाणी प्या, अशा पद्धतीने घोषणा झाली होती. एक लहान लेकरू गेलो, हातात बाटली दिली, जरांगेंनी त्यांचं ऐकलं नाही. आणि शेवटी मी म्हणलं, बाबा मी देहूवरून आलो, मी काय सरकार नाही, मी नेहमी या सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आलेलो आहे, मी देहून आलो, आपण एक गलासभर पाणी प्या. तर जरांगे तुम्ही हे एक चॅनलनी ते सगळं व्यवस्थित दाखवलं एका याच्यात, ते नेमके दोघं कोण, जरांगेला समजून सांगणार ते दोघे कोण. आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या, जरांगे विचार करतायत याच्या हातून पाणी पिऊ का नको. का विचार करतायत? कारण जरांगेंच्या लक्षात आलं, मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल, हा कोणतरी मोठा होईल, आणि हा अहंगंड, हा श्रेष्ठत्वतेचा भाव, खोट्या श्रेष्ठतेचा भाव त्याच्या मनात आला. आणि जरांगेनी मला काय म्हणले, मला मला काय, मी लय लहान माणूस आहे, माझा किती आम्हाला हाकलून द्या, मला माझ्या अपमान आम्हाला मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे, तुकोबाराने आम्हाला मान आणि अपमानाची काय नाही, मी तर फार क्षुल्लक माणूस आहे. पण हा मी याला सांगितलं, अहो मी देऊन आलो, तू का म्हणे माझं धाडीले निरोपा, तू पाणी प्या, तुम्ही पाणी प्या. मला म्हणलं ते म्हणलं सांगू संतन फिंतन, मला सारं कळतं. ज्यावेळेस तो संतन फिंतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला, मी म्हणलं जरांगे तुझे 100 अपराध भरले. मी आता मला झोपच नाही लागली, तुम्हाला अजून मी पुढं काही आता एकदम नाही पुढं काही गौप्य स्फोट करणार आहे जरांगेची, आजच्या याच्यात नाही करणार. आणि मग मी पहिला व्हिडिओ बनवला, दुसरा व्हिडिओ बनवला, मराठ्यांना कसं बर्बाद या जरांगेनी केलंय. ते दोन्ही व्हिडिओ एका माध्यमाने, ते एका आपल्या एका चॅनलच्या माध्यमातूनच ते सत्य उघडकीला आलं, एका पत्रकार बांधवांनी ज्यांनी ज्यांच्या ज्या मराठ्यांची घरं जरांगेंनी बर्बाद केली
उघड्यावर आणली, उद्ध्वस्त केली. त्यांचे मुलाखती एका चॅनलने घेतलेल्या आता फक्त असं भानगड असं आहे की समाज फार लवकर विसरतो. तुकोबारांनी त्याच्यामुळे सांगितलं, विसरली तया थोर झाली आणि खूप नुकसान झालं हा झरांगे, आणि म्हणून माझा वाद सुरू झाला. मी पाणी पाहिलं तुम्हाला तर तुम्ही मोठे ते मोठे होते आणि तुमचे 100 अपराध भरले, असं गंभीर आरोप आहे. कोणी त्यांचा असा दावा आहे की ते आंदोलनामध्ये तुमच्यासोबत सहभागी वगैरे होते असा दावा. बोचे भाऊ कृष्णराव येणार उभी घेऊन तुमचे सहकारी होते. इयर हां, तुकाराम महाराजांच्या बद्दल बोललो महाराज. अरे महाराजांबद्दल केला असेल तर त्याच्यापेक्षा काय मोठं आहे. दिलगिरी व्यक्त करून मी त्यांच्या चरणी तर माफी फक्त तुकाराम महाराजांच्या, त्याच्या नाही. ते कोणी त्याच्या केला असत. अरे मी तर विद्रोही नाही, मी तर संत महात्म्याला मानणार आहे. उपोषणात झालंही असेल कारण त्यावेळेस थोडंसं चलबिचल होतं 100%, कारण माणसाची चिडचिड असते काय असते. त्यांनी परत एक टीका केली तुमच्यावर की जरांगे हे नाटकी माणूस आहेत. नाही ते बाकीचं जाऊ दे, हरकती मागवली त्या 10 तारखेला. ती ट्रॅप आहे, ती ट्रॅप आहे, पुढचा ट्रॅप आहे. ही ट्रॅप मागचं जे रॅलीतच होणार होतं, त्यामुळे ते सामील नव्हते. कारण व्याख्या त्यांनीच दिलेली आहे आता लक्षात आलं माझे. हा बहुतेक मी त्यांना हेही बोललो की तुम्ही व्यासपीठाच खाली होता तेच ना. हा कारण 15-20 दिवसानं का आलात, नदी लावलं इकडं आम्हाला व्याख्या दिल्या बच्चे भाऊनी त्यांनी, आणि कुठं गेले ते चर्चेला तर पाहिजे होते तुम्ही तिथं हे. आणि त्यावेळेस गेलं असेल शक्यतो, 100% गेलंय असेल महाराजांच्या, संत तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या महाराजांच्या चेरने तल्लीन होऊन माफी मागतो महाराजांच्या, संत तुकाराम महाराज झालं असेल. मी लय मानतो महाराजांना, देवदेवतांना सुद्धा, त्यांच्याबद्दल माफी. पण हे बाकीचं हे ट्रॅप आहे, हे याच्याबद्दल काय नाही. यांना याच्या हाताने पाणी प्यायला पाहिजे होतं, आणि तो मोठा झाला, तो मोठा व्हायसाठी तो काय पाणी पाजा इकडे, ते बाकीचं जाऊ द्या. ते ट्रॅप आहे, ह्यो याच्यातच होणार होता रॅलीतच. पण ते त्यांनी असा दावा केलेला आहे की जरांगेच्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार आहे मी, आणि सुरुवातीपासून मी या आंदोलनाचा एक भाग राहिलेला. मग आता काय झालं, मग आता काय झालं, तुला काही मिळालं नाही का, तू आणि त्याला काही मिळालं नाही. हा शिवसेनेच्या शिंदे साहेबाचा प्रवक्ता सुद्धा याच्यात ही एक याच्यात ह्यो ट्रॅप लय दिवसाचा कळालेला आहे आम्हाला, आजचा नाही. फक्त आता महाराजांचा शब्द गेला वाटतं तर त्याला पकडून यांनी ते डाव साधायला लागलेत, कारण यांना 2-4 जणांना काही मिळालंच नाही आंदोलनात. यांना मिळवायचं होतं, यांना मिळवायचं होतं, आणि ते व्यासपीठ खाली जा. हा मी सरळ सरळ चूक मान्य केली, बाकीचे प्रश्न आहेत त्याच्या उत्तरच द्यायचं नाही मला. कारण त्यांना काय मिळवायचं होतं, काय होतं, हे शिंदे साहेबाच्या प्रवक्त्याकडून कसे आले, हे 2 कशी येत होती, कोणाचा पी एम येत होता, हे सगळं माहिती आहे सगळ्याला. आता माझे ते लक्षात आलं, आता कनाय हॉटेल आलेला हे होते, हे सगळं माहिती आहे आम्हाला. कनाय हॉटेलला सगळ्या रेकॉर्डिंग बी आहेत त्याच्या, शूटिंग याला. प्रश्न असा आहे की त्यांनी जो दावा केलेला आहे तुमच्या सगळ्या कृतीमध्ये ते सहभागी आहेत, आंदोलनामध्ये सुरुवातीपासून आहेत ते दादा. खरं आहे दादा, आतापर्यंत गोड होतो ना मग मी 6 वर्ष 6 महिने मी चांगला होतो ना. साधं उदाहरण घ्या बाबा मराठ्यांनी, मी मराठ्याच्या बाजूच आहे. यांना काय मिळालं नाही, यांना ट्रॅप रचून बदनाम करायचं. दुसरा माझा आक्षेप आहे की या जरांगेला, जरांगे काय आक्षेप आहे माझा, माझा काय भाऊबंद नाही, माझं काय नुकसान केलेलं नाही, जरी काही नाही. आक्षेप का की याला शेजारी खुसमस करे लोक लागतील, हांजी हांजी करणारे लोक लागतील, जरांगे मला इकडं पूर्व दिशा ती इकडंच पूर्व दिशा असे लोक लागतील. आणि आमच्या कीर्तनकारांनी याच्यात कळस केला, कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे, कीर्ती मानवाची गाऊ नये असे तुकोबारांनी सांगितलं. आणि आमचे लाळ खोटे कीर्तनकार, लाज वाटायला पाहिजे असे कीर्तनकार त्या अंतरावली सराटीत जातात आणि तिथं जाऊन म्हणतात आता दिहू आळंदीला जायची गरज नाही, अंतरावली सराटी हेच आपलं दिहू आणि हीच आपली आळंदी, इठल इठल. अरे ही पद्धत आहे. एका महाराजांनी अभंग घेतला कीर्तनासाठी, ह्याची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा. या जरांगेच्या आंदोलनासाठी त्या कीर्तनकारांनी, नालायक कीर्तनकारांनी तुकोबाऱ्याचा अभंगच बदलून टाकला, ह्याची दान दे गा देवा आणि मराठ्याला आरक्षण मिळावा. अरे आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही जेलमध्ये गेलो, आंदोलनं केलेत, याचिका केल्यात, पैसे घातलेत, 2006 पासून आम्ही भांडत होत. पण आम्ही कधीच असं नाही म्हणलं की तुकोबारायांच्या अभंगात आम्ही कधी बदल केलेला नाही. तुकोबारायांचा अभंग जसं बायबलमध्ये बदल करता येत नाही, कुराण साहेबमध्ये बदल करता येत नाही, गीतेत बदल करता येत नाही, तसा ह्या महाराजांना गीतेमध्ये बदल करण्याचा काय, गाथेमध्ये बदल करण्याचा काय अधिकार. हा आक्षेप असे एक एक खूप. तुमच्या जगाचे अहंकार किती आहे का बोलतो मी तुम्हाला, माझी तळमळ, माझी कळत असेल तुम्हाला पोटातली तळमळ. याची एवढी एवढी पोरगी एका चॅनेलवर मुलाखत गेली, काय म्हणली आहे, आमचा माझे पप्पा
एवढे मोठे आहेत की ते देवाला झुकू शकतात. देव माझ्या पप्पाच्या पाया पडन, आमचा देव पांडुरंग आहे, पांडुरंग तुझ्या बापाच्या पाया पडन, एवढा जरंग मोठा झाला. आणि लोक तुम्ही ऐकून कसं घेता लोक? अरे मराठ्यांना आरक्षण मिळावा याच्यासाठी आपण काय लागन ते करू, सरकारला अंगावर घेऊ काही करू, पण देवाचा काय संबंध, तुकोबाराच्या अभंगाचा काय संबंध, हे का कसं काय? मला अनेकांचे फोन आले, ती बारकी पोरगी आहे. अरे बारकी पोरगी आहे, मग ज्यावेळेस लग्नाच्या सोयरीकी होतात का घर बघायला जाते? आईबाप कशी येतं? जसे आईबापाचे संस्कार तसे ते लेकराचे संस्कार असतील. एवढं एवढं लेकरू त्याची इतकी अहंकाराची भाषा असन, तर बापाची किती अहंकाराची भाषा आहे. हा मनुष्य मराठा समाजाचं नुकसान करणारा आहे, मराठा समाजाचं वाटुळं करणारा हा मनुष्य. मला हा अनुभव आला, एखादी गाडी चाललेली आहे आणि गाडीचा ड्रायव्हर पेलेला आहे, प्रवासी बसलेले आहेत, आणि ते मला कळालं तर माझं काम काय? पहिलं उतरून घ्यायचं आणि लोकांना सांगायचं, बाबा खाली उतरा गाडी, ड्रायव्हर पेलेला आहे, खाली उतरा तर गाडी खड्ड्यात जाईन, दरीत जाईन, मरतान तुम्ही, हे माझं सांगणं काम आहे, म्हणून इथं बसलोय. गाडीचा ड्रायव्हर पेलेला आहे, गाडी खड्ड्यात जाणार आहे, माझं सांगायचं काम आहे, मी सत्य सांगणार. आणि तुम्हाला सुद्धा, तुम्ही लय चतुर लोक आहे, तुम्हाला एवढं सांगतो, ज्याला फेसबुक बी विचारित नाही त्याला डायरेक्ट तुमच्या हेड ऑफिसने उचललं कस का? याचा अर्थ याच्या पाठीमाग सरकारचा एक मोठा ट्रॅप उभा आहे. एका मिनिटात त्याला लाईव्ह घेतलं. पण मराठा संपवायला निघू नको, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आडून संपवायला निघू नको आणि लेकरांपर्यंत जाऊ नको. तुला सुद्धा लेकर आहेत लक्षात ठेव, तुला सुद्धा लेकर आहेत लक्षात ठेव. मुख्य आता म्हणलो सरकार, मी सरळ सांगितलं. अरे सरकार मुख्यमंत्री सुद्धा एक प्रवक्ता आहे त्याच्यात. आणखीन 19-20-21 जण आहेत, त्यातले पहिला बाहेर निघाले, सगळे दबले होते, मला माहित झाली काय काय करणार आहेत, काही काही तर रॅली येणार होती नुसती, आणि बोललो नाही म्हणून नाराज होऊन प्रेस घेणार होती. प्रेसची एक मिनिट प्रेसची तयारी केली. मी जर त्यांना रॅलीत नाही बोललो तर बोललो बी तरी ते म्हणणार होते बाहेर जाऊन, त्याने आम्हाला किंमत दिली नाही, बोललो नाहीत आम्ही इतकं केलं, आम्ही इतके दिवस भोगलं, तितके दिवस भोगलं. याच्यातला हे दुसरा ट्रॅप आहे, मध्ये एक झालाय, आता ते कोणाच्याच आठवण येत नाही म्हणून मी बी नाही आठवण येत. एक झालाय, फेसबुकवर व्हिडिओ टाकू झालाय बी, पण त्या दिवसच्या प्रेसला त्याला जाताच नाही आलं. त्याविषयी सुद्धा अशीच लाईव्ह प्रेस तयार करून ठेवली होती. मग आता काही जणांची रॅलीत मी नाही बोललो म्हणून जायचं आणि सांगायचं आम्ही इतके दिवस काम केलं, किंवा बोललाच नाही, आम्हाला इज्जतच नाही दिली, किंमतच नाही दिली, आमचं ऐकतच नाही, त्याचं ओढितो. खरं आहे ना, मग मी एक कोरपा नाही, मी ओढितो समाजाची, समाजासाठी एक कोर आहे मी.